भरभर पावसाने लोकांची मोडली आहेत हाडे, ही बातमी पुण्यातील आहे. हवामानातील बदलामुळे पुणे शहरात सकाळपासूनच पावसाची भरभर सुरू होती. त्याचाच परिणाम कामाला जात असलेल्या वाहन चालकांना सहन करावा लागला. अनेक ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या घटना जवळजवळ 10 ठिकाणी घडल्या आहेत. आणि या दुचाकी घसरण्याचं कारण म्हणजे रस्त्यावर वाहनामधून सांडलेलं ऑइल, आणि त्याच्यातच हा हलका पाऊस झाल्याने पाणी आणि त्या ऑइलचं मिश्रण झालं. आणि छोटी मोठी दुचाकी किंवा स्कूटर त्यावरून जाताच त्या ऑइलमुळं घसरण्याचं प्रमाणात वाढ झालेली आहे. सेनापती बापट रोडवरील उतारावर सकाळी अशी वाहने घसरल्याचं पाहायला मिळालं. काही दुचाकीस्वार तर जखमी झालेले आहेत. बिबेवाडी, फातिमा नगर, कात्रज, राजीव गांधी उद्यानासमोर, मात्रेपुराजवळ अशा जवळपास 10 ठिकाणी वाहने घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. वाहन चालकाने म्हणजेच विशेषतः दुचाकीस्वारांनी वाहने सावकाश चालवावी, ओल्या रस्त्यावर जाताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. अशाच नवीन बातम्यांसाठी तुम्ही या SS स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.